जाते आणि कामाचा खोळंबा होतोय आता चिंता करू नका आजच आणि श्री गणेश बॅटरी आणि डायमंड जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा एक्साईट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन पलुका स्टीडीएस कंपनीचे स्टार्टर अल्टरनेटर सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विटातील अधिकृत सेल्स एंड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ॲटो पार्ट आमचा पत्ता नेवरी रोड विटा पवार साहेब फाटका लंगोटळा किती ठिगळ लावणार महाराष्ट्राचे नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच पुण्यात ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनांची बैठक बोलावली होती या बैठकीवर काही संघटनांनी बहिष्कार टाकला तर काही संघटना उपस्थित राहिल्या केतकी चितळे प्रकरणानंतर शरद पवारांच्यावर ब्राह्मण विरोधी नेता अशी जाहीर टीका झाली ब्राह्मण समाजातून होऊ लागली आहे नव्या ती जाणीवपूर्वक घडवून आणली जात आहे खरे तर शरद पवारांच्या बाबत अशी टीका काही नवीन नाही पवारांच्यावर महाराष्ट्रातला बहुतांश ब्राह्मण वर्ग कधीच खुश नव्हता आणि नाही काही अपवाद सोडले तर ब्राह्मण समाजात शरद पवारांच्या विषयी चांगले मत नाही महाराष्ट्रातला बहुतांश ब्राह्मण समाज हा भाजपचाच आमदार आहे तो सर्वपक्ष्यात सर्व संघटनात सर्व चळवळीत विखुरला आहे डाव्या उजव्या आदि सगळ्या संघटनात आहे तसंच तो सर्व धर्मातही विखुरलाय पसरलाय आणि स्थिर झालाय अतिशय दृष्टा जिद्दी सुशिक्षित आणि संधी हेरणारा हा समाज नेहमी सितारांच्या पुढे असतो जिथे संधी असते सत्ता असते तिथे तो असतोच असतो इतक्या सगळ्या ठिकाणी तो विखुरला असला पसरला असला तरी त्यांची सर्वाधिक जिवाळीची संस्था आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी इतर कुठल्याही पक्ष संघटनांपेक्षा त्याची नैसर्गिक बांधिलकी भारतीय जनता पार्टीकडे अधिक आहे पवारांनी कितीही बैठका घेतल्या तेल लावले लोणी लावले तरी ब्राह्मण मतदार शरद पवारांच्याकडे वळू शकत नाही पवारांना मत देऊ शकत नाही पवारांची भलामण करू शकत नाही किंवा त्यांचे खरे गोडवेही गाऊ शकत नाही गेल्या काही वर्षात शरद पवारांनी दादोजी कोंडदेव बळवंत मोरेश्वर पुरंदरे आणि शिवरायांचे गुरु म्हणून माथी मारण्याचा प्रयत्न केलेल्या रामदास स्वामींच्या गुरु पदाबाबत घेतलेल्या भूमिकांचा राग या समाजात आहे केतकी चितळे आणि कुठल्या भावनेने समाज माध्यमात जी विषारी पिचकारी मारली होती ती या रागातूनच मारली होती सोशल माध्यमात या समाजातले अनेक लोक अतिशय विकृत पद्धतीने शरद पवारांच्यावर भाष्य करतात त्यांच्यावर टीका करतात आणि हे काही नवीन ना नाही शरद पवारांच्यावर अशी टीका ब्रह्मवृद्धातून नेहमीच होत असते पण थेट विरोध करण्याचे सामर्थ्य आजवर त्यांच्याकडे नव्हते दोन हजार चौदाला केंद्रात आणि राज्यात भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आली आणि त्या सत्तेने या लोकांना प्रचंड बळ दिले तोवर इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे समरून येऊन बोलू लागले टीका करू लागले आणि आव्हानही देऊ लागले मोदींची सत्ता म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सत्ता आणि संघाची सत्ता म्हणजेच ब्राह्मणांची सत्ता आता आमची सत्ता देशावर आहे आमचा प्रधानमंत्री आहे आमचा राष्ट्रपती आहे आमचे सर्व काही आहे तुम्ही आमचं काही वाकडं करू शकता असे सध्या बोलत आहेत केंद्रात संघाची सत्ता असल्याने आलेला प्रचंड आत्मविश्वासामुळे हा समाज उघडपणे बोलतो विरोध करतो त्याचा विचार अक्षरशः लादतो त्याच्या हातात समाजातली सर्व क्षेत्र आहे या समाजातल्या लोकांनी माध्यम सत्ता प्रचंड मोठ्या संख्येने व्यापली आहे माध्यमात त्यांचे प्रमाण प्रचंड आहे नव्हे तर माध्यम सत्ता उपद्रव मूल्याचे प्रमाणही जास्त आहे त्यामुळे शरद पवारांना या बैठकीचे नियोजन करावे लागले कदाचित ती त्यांची राजकीय गरज असेल किंवा खेळी असेल पण पवारांनी फाटलेल्या लंगोटाला कितीही टाके घातले तरी ती लंगोट टिकणार नाही ना ना टाके घालूनही लंगोट बांधता येणार नाही बाकी पवारांच्या खेळीचा प्रकार असेल तर पवारच जाणे पण त्यांच्या या बैठकीमुळे समाजाचा बुरखा घेतलेल्या काही प्रतिगामी शक्ती बळावणार त्यांचा अह अह वाढणार आहे हे निश्चित या समाजाला आता देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने त्यांचा नेता मिळाला आहे जो शरद पवारांना चॅलेंज करू शकतो बारामतीत त्यांना पाडण्याची भाषा करू शकतो स्ट्रॉंग समजल्या जाणाऱ्या अनेक मराठ्या नेत्यांना आपल्या तालावर नाचवू शकतो असे असताना ना कसा हा समाज शरद पवारांना आपलं कसं करेल पवारांनी बैठका लावल्या परशुरामाच्या नावाने महामंडळ उघडून दिले किंवा आणखीन काही केलं तरी ते शक्य नाही कारण या समाजातल्या बहुतेकांसाठी शरद पवार खलनायक होते आणि आहेत हे वास्तव पवारांनी स्वीकारायला हवं आजवर प्रतिगामी विचारधारा असलेल्या ब्राह्मणांचा आणि त्या विचारधारेला विरोध करणाऱ्या अनेकांचा प्रचंड संघर्ष झालाय या संघर्षाचा इतिहासही मोठा आहे यात अनेकांचे जीवही गेलेत संत ज्ञानेश्वर संत कबीर संत तुकाराम महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिनकरराव जवळकर अशा अनेकांसोबत हा संघर्ष झालाय आजही हा संघर्ष चालूच आहे तो कधी संपेल हे दृष्टीपथात नाही ब्रह्मवृंदाचे बंड आजही नाही इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर ते झाले आहे त्यांच्या वर्चस्वाला कुणी आव्हान दिले की ते चौताळतात एकवटतात आणि बुंदा हलवून घट्ट करतात पण आजवरचा संघर्ष उघड उघड चालू होता तो संघर्ष करणारे सगळे उघड उघड भूमिका घेत होते अपवाद शरद पवारांचा शरद पवार यांच्या वाट्याला हा संघर्ष आलाच आहे पण पवार त्याला उघड उघड संघर्षाचं स्वरूप देत नाहीत ते डबल गेम खेळतात त्यांचा डबल गेम त्यांच्या चांगलं येणार आहे शरद पवार नावाचे व्यक्तित्व उद्ध्वस्त केल्याशिवाय संघाला महाराष्ट्र पूर्ण अर्थाने कधीच काबीज करता येणार नाही त्याशिवाय महाराष्ट्रावर पूर्ण हुकूमत गाजवता येणार नाही हे संघ पक्के ओळखून आहे म्हणूनच त्याने राजकीय हल्ल्यासोबतच केतकी पोक्षे यांसारख्या के नावाचे शरद लाटने आजवर राज्यातल्या पुरोगामी चळवळीचे बेनिफिट घेतले त्यांनी जाणीवपूर्वक ब्राह्मण ब्राह्मणोत्तर राजकारणाला चाल दिली त्यांचे राजकीय फायदेही उचलले पण त्यांनी राज्यातील पुरोगामी चळवळ मो ताकदीने मोठी केली नाही एका बाजूने टीका करायची आणि तीच भूमिका घेणारे पक्षातले जितेंद्र आव्हाड अमोल मिटकरी तोंडावर पाडायचे आव्हाडांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराला मोठा विरोध केला होता त्यावेळी बळवंत पुरंदरांच्या पुरस्काराबाबत पवारांना विचारले असता ती पक्षाची भूमिका नाही ती आव्हाडांची व्यक्तिगत भूमिका आहे असं म्हणत पवारांनी त्यांनाच सुचकारले कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवारांची यापूर्वीची वक्तव्य ऐकली आहेत पण कोर्टासमोर साक्ष देताना संभाजी दे। या व्यक्तीबाबत आपण वर्तमानपत्रात व त्यांचा परिचय थाप ठोकून दिली शरद पवार स्वतः भिडेंच्या कार्यक्रमाला सांगलीत आले असतानाही ते हात कसे काय वर करू शकतात पवारांच्या या दुटप्पी राजकारणामुळे राज्यातील पुरोगामी चळवळ नेहमीच अपंग होत राहिली तिला कधीच बाळसे आले नाही पुरोगामी पवारांच्या धावणीला बांधून ठेवली शरद पवारांनी या चळवळीला पूर्ण ताकद द्यायचा कधी प्रयत्न केला नाही शरद पवार धोरणीपणाने या चळवळीचा उपयोग करतात पुण्यात छगळ भुजबळांच्या डोक्यावरती पुणेरी पगडी काढून फुले पगडी घालणाऱ्या शरद पवारांना नेमका काय संदेश द्यायचा होता हे न समजण्या इतपत महाराष्ट्र खुळा नाही पण पगडीचे औचित्य प्रामाणिकपणे विधायक अर्थाने वापरले असते त्याचे न्यायाने पुरोगामी चळवळ वाढवली असती पक्षाच्या कार्यकर्त्यांना शाहू फुले व आंबेडकर समजून सांगितले असते त्यांचे विचार पक्षात केडर घेऊन रुजवले असते किंवा राज्यातील आंबेडकरी चळवळ संभाजी ब्रिगेड वाढू दिली असती तर कालची बैठक घ्यायची वेळ शरद पवारांच्यावर आलीच नसती कालच्या बैठकीने पुरोगामी चळवळीत नक्कीच अस्वस्थता पसरली आहे पुरोगामी नेता म्हणून पवारांना झुकते माप देणारे यामुळे खच्ची होऊ शकतात त्याचा शरद पवारांच्या वरील विश्वास उडू शकतो तसेच या बैठकीमुळे ब्राह्मण समाजात पसरलेली प्रतिगामी शक्तींचा अहंकार आभाळाला भिडण्याची शक्यता जास्त आहे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतही ब्राह्मण समाजातल्या अनेक प्रगतीशील विचारांच्या लोकांनी काम केले योगदान दिले आहे या देशाच्या प्रगतीतही ब्राह्मण समाजातल्या अनेक चांगल्या लोकांचा मोलाचा वाटा आहे आजही खूप सारे लोक व्यापक विचाराचे आहेत पण विकृत व संकुचित ब्राह्मण्यवादाचे विष डोक्यात घेऊन जगणारे काही प्रतिगामी लोक देशासमोरील आव्हान आहेत असे लोक देशावरील संकट आहेतच पण त्यांच्या स्वजातीवरील संकटही आहेत त्यामुळे ब्राह्मण समाजातील चांगल्या जाणत्या व प्रगतीशील विचारांच्या लोकांनी पुढे येऊन केतकी भावे विकृत प्रवृत्तींना वेळी चाप लावला नाही तर त्याचे दुष्परिणामही भोगावे लागणार कारण जे पेरले जाते तेच उगवले जाते बोया पेड बबूल का तो आम कहा से का संत कबीरांचा ब्रा, सवाल ब्राह्मण समाजाने ध्यानात ठेवण्याची गरज आहे विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्याप आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या भव्य दालन मयूर टाइल्स ग्ले स्टाइल्स सर्व उपलब्ध आहेत तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स सिनेटेक्सी प्लंबिंग मटेरियल पी व्ही सी मयूर बंब पी फिटिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे से होलसेल व रिटेल विक्रेते तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स आमचा पत्ता रोड विटा